आणि आताच्या क्षणाची एक राजकीय वादाची आणखी एक बातमी आता समोर येते. विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांच्या विरोधात आता राष्ट्रवादी काँग्रेसकडून एफआयआर दाखल करण्यात आलाय अशी माहिती सध्या कळते. राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या रुपाली चाकणकर यांनी पोलिसात याबद्दलची तक्रार नोंदवलेली आहे. त्यांचं एक वादग्रस्त वक्तव्य आता त्यांना भोवणार असल्याची शक्यता व्यक्त होती. राष्ट्रवादीला उद्देशून दरेकरांनी हे वक्तव्य केलेलं होतं जे वादग्रस्त ठरलेलं होतं. राष्ट्रवादीकडून टीकेची झोड उठवण्यात आली होती आणि या संदर्भात सिंहगड पोलीस ठाण्यात दरेकरांविरोधात तक्रार दाखल करण्यात आलेली आहे. कलम 509 अन्वेषण अन्वय अर्थात स्त्रीच्या मनात लज्जा उत्पन्न होईल असं विधान केल्याप्रकरणी हा एफआयआर दाखल करण्यात आला असं माहिती कळते. दरेकरांनी हे वादग्रस्त विधान शिरूरच्या हद्दीत केलं होतं त्यामुळे सिंहगड पोलिसांनी हा गुन्हा पुढच्या तपासाकरता शिरूर पोलिसांकडे वर्ग केला आहे अशी देखील माहिती सध्या समोर येते. अधिक माहिती घेणार चंद्रकांत पुंदे आमचे प्रतिनिधी आता आपल्या सोबत आहेत. चंद्रकांत, वादग्रस्त वक्तव्यासंदर्भात हा एफआयआर दाखल करण्यात आल्याची माहिती कळते, अधिक तपशील. रेणुका, आपल्याला माहिती आहे गेल्या आठवड्यामध्ये विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी ज्यावेळेस सुरेखा पुणेकर राष्ट्रवादीत प्रवेश करणार अशा बातम्या आल्या होत्या त्यावेळेस जाणून बोलून एक विधान केलं होतं, म्हणजे सहज बोलण्याच्या ओघामध्ये की राष्ट्रवादी आता काय रंगलेल्या गालांचा मुका घेणारा पक्ष झालेला आहे. त्यावरनं खूप मोठं वादंग निर्माण झालं होतं. राष्ट्रवादीने टीका तर केली होती पण आज अखेर राष्ट्रवादीच्या महिला प्रदेशाध्यक्ष रुपाली चाकणकर यांनी रितसर सिंहगड पोलिसांमध्ये गुन्हा दाखल केलाय त्यांच्याविरोधात, ज्याला आपण एफआयआर म्हणतो. म्हणजे तक्रार अर्ज देणं हा एक वेगळा प्रकार झाला पण एफआयआर हा त्याच्या पुढचा प्रकार आहे. म्हणजे आता रितसर त्यांची प्रवीण दरेकरांविरोधात एफआयआर नोंद झालेला आहे सिंहगड पोलिसांना. थेट प्रवीण दरेकरांनाच प्रतिक्रिया विचारूया, तुमच्याकडे देखील पुन्हा येण्याचा प्रयत्न करतो आपण करणार होत आपण आणि या संदर्भात प्रवीण दरेकरांची काय प्रतिक्रिया आपण बघूयात. प्रवीण दरेकरजी, तुमची काय प्रतिक्रिया आहे कारण पोलिसात तक्रार दाखल झाल्याची माहिती कळतीये? आता सरकार त्यांचं आहे त्याच्यामुळे एफआयआर दाखल करणं आता काय फार मोठा कायदेशीर अवघड विषय नाहीये. काय एफआयआर दाखल केलाय तुम्ही पाहतो आणि कुठल्याही प्रकारची महिलांचा विटंबना अवमान करण्याचं त्या कॅसेटमध्ये नाहीये आणि आम्ही कोर्टामध्ये जाऊन ते क्वॅश करू. परंतु या सरकारचं कशा पद्धतीचं राजकारण चाललंय, झालं कधी संभाषण, दुसऱ्या दिवशी तक्रार करायची होती आणि पोलिसांचा सरकारचा वापर करून हे सगळं सुरू आहे. न्यायालयात आम्ही त्याला दाद मागू आणि तो एफआयआर आम्ही क्रॅश करून घेऊ. आपण प्रवीणजी त्याच्यामध्ये म्हणजे जो कलम ज्या कलमाचा आता उल्लेख करण्यात आलेला आहे ज्याच्यामध्ये स्त्रीच्या मनात लज्जा उत्पन्न होईल अशा संदर्भातलं कलम आपल्या विरोधात या तक्रारीत लावण्यात आलेलं आहे, याला तुम्ही कशा पद्धतीनं तुमची बाजू मांडून उत्तर देणार आहात? आता कलम ही त्यांचा, कागद ही त्यांचा, सरकारही त्यांचं. आता कलम काय टाकायचं ते काय बाहेरच्या तुमच्या माझ्या हातात नाही ना. आणि पोलीस काय हुकमाचे धनी आहेत, कारण गृहमंत्र्यांनी सांगितलं, सरकारने सांगितलं हे कलम टाका ते कलम टाका, हे कलम टाकलं जातं. म्हणजे जितेंद्र आव्हाड यांनी त्या ठिकाणी बेदम मारहाण केली त्या एका इंजिनियरला, त्याच्याविषयी कलम यांची गोठली. महाराष्ट्रामध्ये त्या ठिकाणी असंख्य प्रकारे अत्याचार चालले, महिलांची सगळी लखतर वेशीवर टांगली जात आहेत, सगळ्या अभ्रूची, तिथे यांची कलम कुठे गेली? मला परवा नाही, कर असेल त्याला डर असते, अशा एफआयआर बिफआयआर जे चुकीचे आहेत त्याचा काही फरक. तुमचं असं म्हणणं आहे की या सगळ्याचा तपशील बघून या संदर्भातलं उत्तर तुम्ही देणार? धन्यवाद तुमच्या प्रतिक्रियेबद्दल. राष्ट्रवादीनं दरेकरांविरोधात ही तक्रार दाखल केली आहे. रुपाली चाकणकर यांनी पोलिसात ही तक्रार दाखल केल्याची माहिती कळते. या वादग्रस्त वक्तव्याप्रकरणी ही तक्रार दाखल करण्यात आल्याची माहिती सध्या समोर येते. विरोधी पक्षनेते विधान परिषदेचे प्रवीण दरेकर यांच्या विरोधात राष्ट्रवादीकडून ही एफआयआर दाखल करण्यात आल्याची माहिती कळते. रुपाली चाकणकर यांनी पोलिसांकडे ही तक्रार आता नोंदवलेली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसला उद्देशून प्रवीण दरेकरांनी हे विधान केलेलं होतं आणि हे वक्तव्य त्यांना आता भोवणार अशी शक्यता वर्तवली जाते. त्या दरम्यान प्रवीण दरेकरांची प्रतिक्रिया आपण घेतली आणि त्यांचं असं म्हणणं आहे की या संदर्भात आपण देखील न्यायालयात बाजू मांडू आणि असं देखील त्यांनी म्हटलेलं आहे. पण आता यामध्ये त्यांनी जे वक्तव्य केलं होतं ते शिरूरमध्ये, पण आता सिंहगड पोलिसांनी हा गुन्हा पुढच्या तपासाकरता शिरूर पोलिसांकडे वर्ग केलाय अशी देखील माहिती सध्या समोर येते. त्यामुळे राष्ट्रवादीला उद्देशून दरेकरांनी केलेलं हे वादग्रस्त विधान आता त्याबद्दल त्यांना न्यायालयात बाजू त्यांची देखील मांडायची, कारण पोलिसात या संदर्भात तक्रार दाखल झाली आहे. त्यामुळे हे नेमकं कलम काय आहे, कशा पद्धतीची तक्रार दाखल झाली आहे
याविषयी आपण उत्तर देणार असल्याचं देखील आता प्रवीण दरेकर यांनी म्हटलंय. बघूयात रुपाली चाकणकरांची प्रतिक्रिया. विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी शिरूरमध्ये देखील अतिशय अश्लील असं विधान केलं. खरं तर आपण समाजामध्ये बोलत असताना, जाहीर सभेमध्ये बोलत असताना महिलांना लज्जा निर्माण होईल अशा पद्धतीचं वक्तव्य हे विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी केले. त्या दिवसापासून आत्तापर्यंत राज्यभरात महिलांनी निषेध व्यक्त केला, त्याच्यावरती रोष व्यक्त केला, किमान जनाची नाही पण मनाची थोडीफार असावी, मग प्रवीण दरेकरांनी त्याच्यावरती माफी मागणं अपेक्षित होतं. आणि यानंतर आपण बघणार आहोत संजीवनी या उपक्रमाबद्दल. सॅनिटायझर हानिकारक आहेत का, किंवा लसी तुमच्या डीएनएमध्ये बदल करतात का, लसीकरण तुम्हाला कोविड 19ची लागण करू शकतं का, म्हणजे त्याच्यानंतर तुम्हाला कोविड 19ची बाधा होऊ शकते का, असे अनेक प्रश्न आपल्या मनात उपस्थित होत असतील. तर एका जागेवर या सगळ्या प्रश्नांची उत्तरं तुम्हाला मिळू शकतील.